आता विधेयक खंडाच्या विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 20 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 20 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. प्रभारी मंत्री अध्यक्ष महोदय 2004 विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. ठीक आहे भुजबळ साहेब, 2 मिनिटं बसा. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, आपण 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 बहुमत म्हटलंय पण त्यांचाही याला पाठिंबा आहे, त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं. विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग, एकमताने केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला सांगितलाय, खर तर यामध्ये कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही पूर्वीपासून आमची भूमिका होती, आमच्या सर्वांची भूमिका होती. त्यामध्ये कुणाचाही काही विरोध नव्हता, त्यामुळे बहुमत म्हणू नका, याला एकमत म्हणा. आमची त्याला तयारी आहे. काय अध्यक्ष महोदय, 1 मिनिट मध्ये बोलू द्याला, आता झालं ना, बोलू द्या ना. तुम्हाला विचारलेलं बहुमत आहे की एकमत आहे, तुम्ही एकमत सांगितलं, आता मला घोषणा करू द्या एकमताची. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे, त्यामुळे हे विधेयक एकमताने संमत झाले आहे असं मी घोषित करतो. चला पुढे. नाही झालं ना, आता पुढे जाऊ. ठीक आहे, आपण आता बसून घ्या. भुजबळ साहेब तुम्हाला बोलायचं आहे ना, बसून घ्या, त्यानंतर बोला. मला बोलू दे मग आपण. बसा. बघा, सहसा आपण शोक प्रस्ताव बैठकीच्या शेवटी घेतो, परंतु हे विधेयक आता सन्मान्य मुख्यमंत्र्यांना वरच्या सभागृहातही मांडायचं आहे. त्यांनी शोक प्रस्तावाच्या वेळी त्यांनी उपस्थित राहणं पण अपेक्षित आहे, त्यामुळे मी पहिली शोकप्रस्ताव घेणार आणि त्यानंतर उर्वरित कामकाज आपण घेऊ.